नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आजच्या बुलेटिनची सुरुवात आपल्याला अत्यंत हृदयद्रावक दुर्दैवी बातमीनं करावी लागती आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आग नियंत्रक यंत्रणाच नव्हती, ती बसवण्यासाठी मे महिन्यामध्ये भंडाऱ्यातून प्रस्ताव पाठवला होता, पण त्याची फाईल आज तागायत मंत्रालयामध्ये पडू नये. यावरून देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलेलं आहे. पीडित कुटुंबियांना 5 लाखांच्या ऐवजी 10 लाखांची मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. सगळी स्पॉटची पाहणी केली आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा हा दिसून पडतो आहे. अशा प्रकारचं लहान मुलांकरता NCU चालू केल्यानंतर त्या ठिकाणी फायर सेफ्टीची सगळी व्यवस्था असणं आवश्यक होतं, पण ती व्यवस्था कुठेही झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. मला आत्ता इथे हा कागद मिळाला आहे. 12 मे 2020 या ठिकाणी स्पष्टपणे जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील इमारतीत आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अंदाजपत्रक व प्रारूप हे त्या ठिकाणी सहसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडे पाठवलेलं आहे. पुढे ते मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. तो जर निर्णय योग्य वेळी झाला असता तर आज अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आली नसती. सरकारी हॉस्पिटलमध्ये असे प्रस्ताव जर पडले राहतील आणि अशा घटना घडतील तर हे अत्यंत गंभीर आहे. मला असं वाटतं की याची सखोल चौकशी तर झालीच पाहिजे. कोणाकोणाच्या लेवलवर हे प्रस्ताव पडले राहिले या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आमचं तर मत आहे की सदोष मनुष्यवधाचाच हा गुन्हा या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर तो दाखल झाला पाहिजे. सरकारने किमान 10 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबांना केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. या रुग्णालयामध्ये फायर सेफ्टीचे जे सगळे नॉर्म्स असतात ते पूर्ण करण्यासाठीची जी फाईल आहे ती मे महिन्यामध्ये मंत्रालयात पाठवली गेली, पण मे महिन्यापासून आज तागायत ती मंत्रालयातच पडून होती. 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. आग नियंत्रक यंत्रणाच या हॉस्पिटलमध्ये नव्हती. देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते भंडाऱ्यामध्ये पोहोचले, तिथून ते प्रतिक्रिया देत होते. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 8 महिन्यांपासून निर्णय प्रलंबित राहिला म्हणून ही भंडाऱ्यातली अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते आहे. अशी वेळ कुणावर येऊ नये, ती वेळ भंडाऱ्यामध्ये काही पालकांना बघावी लागलेली आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. संजय, खरं तर दुर्दैवी घटना आहे. काय बोलावं आणि काय विचारावं तुला, अशी परिस्थिती आहे. तू चांदूरला पोहोचल्यानंतर काय परिस्थिती तुला बघायला मिळाली, आत्ताचं काय अपडेट आहे? सुवर्ण, निश्चितच जी भंडाराला जी घटना घडलेली आहे खरं तर दुर्दैवी घटना आहे. आणि अशीच घटना अमरावतीला सुद्धा 4 वर्षापूर्वी अमरावतीचं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या वैद्यकीय महाविद्यालयात 4 बालकांचा या ICU मध्येच मृत्यू झाला होता. आणि खरं तर ही शॉर्ट सर्किटच्या नावानं जरी ही घटना लावली जात असली तरी शॉर्ट जेव्हा इलेक्ट्रिफिकेशन केलं जातं त्यावेळी इलेक्ट्रिफिकेशन करताना जे काही गुणवत्तापूर्ण जे मटेरियल वापरायला पाहिजे कंत्राटदारांनी ते वापरलं जात नाही आणि त्यावर कुठेतरी आरोग्य विभागाचा कुठेतरी वचक नसतो ही अवस्था आहे. यामुळे अशा जी प्रकरणं आहे ती घडत असते. आता मी अमरावतीच्या ज्या ग्रामीण रुग्णालयात आहोत, चांदुरम येथे ग्रामीण रुग्णालयात आहोत, आणि आपण जर रिॲलिटी चेक केली तर आपल्याला हेच आढळते की अजूनही आरोग्य विभागाकडे सरकारचं ज्या प्रमाणात लक्ष असायला पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही आहे. खऱ्या अर्थानं सरकारने बिल्डिंग बांधून ठेवलेल्या आहे, मात्र बिल्डिंग बांधत असताना त्यामध्ये अत्यावश्यक असणारा डॉक्टरांची जी नेमणूक आहे डॉक्टरांची नेमणूक गेल्या अनेक वर्षापासून केलेली नाही आहे. मी ज्या चांदूर रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयात आहोत, या रुग्णालयात मेडिकल सुपरिटेंडंट जे महत्वाचं जे पद असते वैद्यकीय अधीक्षक हे पद 2011 पासून अजूनही रिक्त आहे. जे जवळपास आज 10 वर्ष होत आहे,
रिक्त पद आहे. प्रभारीच्या पदावर खरं तर या ठिकाणी कारभार केला जातो. जे बाकीचे जे मेडिकल ऑफिसर या ठिकाणी पाहिजे ते मेडिकल ऑफिसर सुद्धा नाही आहे. तीन जे कंत्राटे या ठिकाणी 11 महिन्याचे बॉन्डेड जे MBBS डॉक्टर आहेत ते 11 महिन्याच्या कंत्राटावर या ठिकाणी आहेत. आणि परमनंट असे कुठलेही पोस्टिंग नाही आहे. कॉलवर ऑन कॉलवर डॉक्टर बोलवलं जाते. आणि ही केवळ चांदूर रेल्वेची अवस्था नाही तर संबंध जिल्ह्याची ही अवस्था आहे. अमरावती जिल्ह्याचे जे महत्वाचं समजलं जाणारं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे, या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा एकूण ज्या 36 जागा आहेत त्या 36 जागांपैकी जवळपास 23 जागा रिक्त आहे. म्हणजे जवळपास 60% जागा रिक्त आहे. अमरावती शहराचं जे इरविन रुग्णालय आहे, इरविन रुग्णालयात जवळपास 22 जागा आहे. या 22 जागापैकी केवळ 7 जागा या क्लास 1 ऑफिसरच्या भरल्या गेलेल्या आहेत आणि 15 जागा रिक्त आहे. हे फार मोठी शोकांतिक आहे. आणि ग्रामीण भागात जे ग्रामीण रुग्णालय असतील त्या ग्रामीण रुग्णालयात जवळपास एकूण 14 जागा आहे. या 14 पैकी केवळ 6 जागा भरलेल्या आहे आणि 8 जागा रिक्त आहे. जर जागाच भरल्या गेल्या नसेल तर नेमकं या डॉक्टर या ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळेल तरी कशी, हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे. माझ्यासोबत चांदूर रेल्वेतील काही नागरिक आहे, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. दादा मला सांगा, चांदूर रेल्वेची एकूणच आपण जर अवस्था पाहिली तर काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती सध्या चांदूर रेल्वेची आरोग्य विभागाची पार ढेपाडलेली आहे. कारण की येथे 15 ते 20 वर्षापासून एकच रुग्ण कल्याण समिती असल्यामुळे ते रुग्ण कल्याण समिती पाहिजे तसं काम करत नाही. दर 3 वर्षांना जर रुग्ण कल्याण समिती जर बदलली किंवा चेंज केली तर औषधाचा साठा घेणे, मुबलक प्रमाणात औषधाचा साठा उपलब्ध करून देणे हे ते कार्य करू शकतात. पण एकच एक समिती असल्यामुळे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रभारी पद असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची चांगली सोय नाही. निवड हे ग्रामीण रुग्णालय रेफरसाठी प्रसिद्ध म्हणून गणले गेलं आहे. या रुग्णालय केवळ हे रेफरसाठी प्रसिद्ध आहे. एखादा कुठलाही रुग्ण आला, डॉक्टरांच्या जीवावर आलं किंवा डॉक्टरांना वाटलं सरळ हे अमरावतीला रेफर केलं जातं. तुम्ही काय सांगा? आमच्या आजूबाजूच्या भागात जर एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला, एखादी गर्भवती महिला आहे त्यांना जर रक्ताचं गरज पडली त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस अमरावती जावं लागते. इथे इलेक्ट्रिक आपले इथे रक्त ब्लड स्टोरेज युनिट बनून तयार आहे. तरी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी ते चालू केलेलं नाही. इलेक्ट्रिफिकेशन नाही, तुमचा ऑपरेटर नाही, या कारणानं सगळा प्रॉब्लेम होत राहते. आणि दुसरा विषय असा की ज्यावेळेस स्वच्छतेचा अभाव, डॉक्टर नसतो, ह्या सगळ्या गोष्टीमुळं आमचा सर्वसामान्य नागरिक इथं त्याला त्रास होतो प्रत्येक वेळेस. निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. दादा तुम्ही सांगा, या रुग्णालयात तुम्हाला काय वाटतं, काय सुविधा असायला पाहिजे? सर्वप्रथम शासनाचं याच्याकडे कुठलंच लक्ष नाही. इथे साफसफाईवर लक्ष नाही आहे आणि त्यानंतर रुग्णांना जे कुठलं औषध पाहिजे ते औषध मिळत नाही. साध्या TT इंजेक्शनाच्या औषधासाठी रुग्णाला बाहेरून ते औषध आणा लागते. इथे महिना महिनाभर उपलब्ध नसतात. त्यामुळे इथले आरोग्य यंत्रणा पूर्ण ढेपाळलेली आहे. तसेच जे रुग्ण इथे उपचारासाठी येतात त्यांना आल्यावर कुठलाही जे प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे त्यांना साधा जे इथे उपचार व्हायला पाहिजे तो उपचार घ्यायला त्याला अमरावतीला जायला लागते. त्यामुळे रुग्णांची मोठी हेडसाण होते. त्याकडे शासनानं निश्चित. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीमध्ये, जिथे चांदूर इथल्या एका जिल्हा रुग्णालयामध्ये अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती, तिथून आपल्याला माहिती देत होते की अजून सुद्धा जिल्हा रुग्णालयामधली परिस्थिती काय आहे, सुविधा